नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लवले तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत करतोय। तर आत्ताच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्स मधील दुसरा टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स यामधील एक्झरसाइज। आणि एक्झरसाइज मधील पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन, याचाच अर्थ मल्टीपल चॉईस क्वेश्चन, खाली दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा असा आपला हा प्रश्न पहिला आहे। त्यामध्ये पहिला एमसीक्यू जो आहे तो आपल्याला सांगता येईल द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन ऍक्टिंग अलॉन्ग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँड निगेटिव्ह एक्स ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली इज। खाली ऑप्शन दिलेले आहेत 25 न्यूटन अलॉन्ग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, 25 न्यूटन अलॉन्ग द मायनस एक्स ऍक्सिस, 5 न्यूटन अलॉन्ग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँड 5 न्यूटन अलॉन्ग द एक्स ऍक्सिस। आपल्याला विचारले रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस, दोन फोर्स आहेत, जो 10 न्यूटन आहे आणि दुसरा 15 न्यूटन आहे। एक 10 न्यूटन आणि 15 न्यूटन, म्हणजे 10 न्यूटन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला असेल आणि 15 न्यूटन हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला असेल। म्हणजे 10 न्यूटन जर इकडे लावला तर हा प्लस असेल आणि हा इकडे काय असेल मायनस असेल। मग आता आपल्याला माहित आहे या पद्धतीने आपण जर समजा इथं फिगर मी जस्ट दाखवतो तुम्हाला बघा, समजा आपण कन्सिडर केलं की सो दिस इज द फोर्स एफ वन म्हणूया आपण, विच इज इक्वल टू 10 न्यूटन अलॉन्ग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस। ओके, सो दिस इज पॉझिटिव्ह। दुसरा जो फोर्स आहे तो कसा आहे निगेटिव्हला आहे आणि तो किती सांगितला आहे हा एफ टू म्हणूया, विच इज इक्वल टू 15 न्यूटन, परंतु तो कुठे आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला। ओके, सो मायनस एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस कन्सिडर केला। ओके, सो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि इकडे आपल्याला सांगते हा एक्स ऍक्सिस आहे परंतु एक्स ऍक्सिसच्या निगेटिव्ह वर। मग याचा रिझल्टंट आपल्याला माहित आहे कसा येणार आहे रिझल्टंट, हो आपल्याला माहित आहे दोन्हीचे साहजिकच काय असेल 15, रिझल्टंट वेक्टर जो आहे तो कुठल्या दिशेने येणार आहे याच दिशेने येणार आहे। दोघांची साहजिकच काय 15 मधून 10 जाणार म्हणजे 5, 5 कुठल्या दिशेने येणार आहे रिझल्टंट विच इज इक्वल टू या दिशेने असेल, म्हणजेच तो किती असणार आहे ओनली 5 न्यूटन आणि हे कुठली डायरेक्शन आहे निगेटिव्ह डायरेक्शन आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला जे काही हे मिळालेलं आहे 5 न्यूटन असेल, म्हणजे 15 मधून 10 गेले 5 आणि ते कुठल्या दिशेने असेल मायनस, म्हणजे यामधला ऑप्शन जो आहे तो आपला कोणता असेल हा येणार नाही, हा पण येणार नाही अलॉन्ग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तिकडे तर नाहीच 5 न्यूटन अलॉन्ग द मायनस एक्स ऍक्सिस ऑर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, सो दिस डी ऑप्शन इज करेक्ट। ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल पहिला जो एमसीक्यू आहे त्याचं एक्सप्लेनेशन। ओके, समजलं का बघा। सेकंड एमसीक्यू आपल्याला बघता येईल फॉर टू वेक्टर्स टू बी इक्वल दे शुड हॅव द सेम मॅग्निट्यूड सेम डिरेक्शन सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन सेम डिरेक्शन बट अपोजिट डिरेक्शन, दोन वेक्टर हे इक्वल आहेत सारखे आहेत कधी म्हणूया जेव्हा त्यांचं काय सारखं असेल मॅग्निट्यूड सारखं असेल परिमाण फक्त डायरेक्शन असेल दिशा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन परिमाण आणि दिशा का फक्त मॅग्निट्यूड परंतु दिशा नाही असं असेल तर यातला कोणता ऑप्शन बरोबर आहे आपल्याला माहित आहे। इक्वल वेक्टर कशाला म्हणतो आपण, टू वेक्टर्स आर इन द सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन देन दीज टू वेक्टर्स आर देन दीज टू वेक्टर शुड बी इक्वल वेक्टर्स। ओके, टू वेक्टर्स टू बी इक्वल कधी इफ इट्स अ डिरेक्शन अँड मॅग्निट्यूड इट्स अ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर सेम। ओके, सो धिस ऑप्शन इज करेक्ट, सो धिस इज रॉंग अँड दिस इज रॉंग। ओके, तर याचा आपल्याला उत्तर जे आहे एमसीक्यू जो ऑप्शन जो आहे तो सी ऑप्शन आपल्याला सांगतोय। ओके, समजलं का बघा। तर तिसरा एमसीक्यू आपल्याला बघायचा आहे द मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू ईच अदर इज, काय विचारलंय बघा मॅग्निट्यूड, काय विचारला मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट, स्केलर प्रोडक्टचा। ओके, ऑफ टू युनिट वेक्टर्स, युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू ईच अदर, परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर म्हणजे साहजिकच आपल्याला सांगता येईल अँगल किती आहे 90 डिग्री। आपल्याला माहित आहे कशा पद्धतीने समजा दोन युनिट वेक्टर असतील आय कॅप
डॉट जे कॅप ह्या दोन युनिट वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट आहे. मग आपण कसं लिहिणार, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. सो कॉस 90 येणार, कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. सो कॉस 90 ची व्हॅल्यू 0. सो आय डॉट जे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर युनिट वेक्टर आय इन टू ऑर डॉट मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर जे इन टू द व्हॅल्यू ऑफ कॉस 90 0. सो टोटल बिकम्स 0. म्हणजे याचं जे काय उत्तर आहे हे आपल्याला सांगता येईल. काय येणार आहे ऑप्शन, ए ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर असणार आहे. ओके, बाकीचे रॉंग असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, डॉट प्रोडक्ट आहे, स्केलर प्रोडक्ट आहे, परपेंडिक्युलर आहे, अँगल 90 आहे, कॉस 90 ची व्हॅल्यू 0 येते, म्हणजे साहजिकच व्हॅल्यू टोटल 0. अशा पद्धतीने आपल्याला तिसरा एमसीक्यू आहे आणि त्याचं स्पष्टीकरण हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, तर चौथा एमसीक्यू जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. यामधील द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ इच अदर इज काय सांगितलंय बघा. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट आहे मगाशी स्केलर प्रोडक्ट होत, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स, युनिट वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट. ओके, आपण त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणू. मेकिंग एन अँगल, अँगल किती आहे 60 डिग्री आहे. ओके, विथ इच अदर इज आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने आपण याचं जे वेक्टर प्रोडक्ट लिहितोय हे आपल्याला माहित आहे. ओके, कशा पद्धतीने बघा, समजा युनिट वेक्टर आहे 2, आपण कन्सिडर करूया. समजा आय कॅप क्रॉस जे कॅप यांचा लिहितो कसा आपण क्रॉस प्रोडक्ट, आय कॅप प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दीज टू वेक्टर्स अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम साइन थीटा. थीटा किती आहे, थीटा 60 डिग्री आहे. इन दिस केस थीटा विच इज इक्वल टू 60 डिग्री, पुट इन द व्हॅल्यू. सो आय आय कॅप म्हणूया आपण किंवा क्रॉस जे इन टू साइन 60 डिग्री. साइन 60 ची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला माहित आहे. यांचा युनिट, यांचा क्रॉस प्रोडक्ट जो आहे तो साधारणतः किती येणार आहे इथे आपल्याला सांगता येईल बघा. इथं जो आहे यांचा क्रॉस प्रोडक्ट त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट, मॅग्निट्यूड याचं मॅग्निट्यूड. ओके, वन इंटू हे किती आहे, वन इंटू साइन 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे रूट 3 डिवाइडेड बाय 2. म्हणजे फायनल उत्तर आपलं जे आहे ते साधारणतः काय येणार आहे, रूट 3 डिवाइडेड बाय 2. या ऑप्शन मध्ये कोणता आहे ऑप्शन आपला, ऑप्शन डी ऑप्शन इज करेक्ट. ओके, रूट 3 बाय 2 इंटू म्हणजे थोडक्यात काय, रूट 3 बाय 2 हेच आपलं आन्सर किंवा उत्तर या एमसीक्यूचं असणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं काय, साइन 60 ची जी व्हॅल्यू आहे यानुसार आपल्याला लगेच त्याचं आन्सर सांगता येईल. नेक्स्ट अँड लास्ट, दॅट इज द फिफ्थ एमसीक्यू इन अवर टेक्स्ट बुक एक्सरसाइज इज ए वेक्टर ए, वेक्टर बी एंड वेक्टर सी आर थ्री वेक्टर्स, देन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. खाली दिलेल्या पैकी जर वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी हे तीन वेक्टर असतील तर खाली दिलेल्यापैकी कोणतं जे काही दिलेलं एक्सप्रेशन आहे, इक्वेशन म्हणूया, चुकीचं आहे म्हणजे बरोबर नाही असं सांगितलंय. बघूया प्रत्येक ऑप्शन विथ एक्सप्लेनेशन. वेक्टर ए डॉट इन ब्रॅकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी ब्रॅकेट कंप्लीट विच विच गिव्स विच इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस वेक्टर ए डॉट वेक्टर सी. हे काय आहे, कशाच इक्वेशन आहे आपल्याला माहित आहे. स्केलर प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट मध्ये आपण बघितलेलं आहे इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे त्याचं हे एक्सपान्शन जे दिलेलं आहे हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे हे दिलेलं आहे ते बरोबर आहे. ओके, म्हणजे चुकीचं नाही. दुसरा आपण बघूया बी ऑप्शन, वेक्टर ए डॉट वेक्टर बी विच इज इक्वल टू वेक्टर बी डॉट वेक्टर सी. हे सुद्धा स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट मध्ये पहिलीच कॅरेक्टरिस्टिक किंवा दुसरी असेल साधारणतः. इट ओबेज द कम्युनिटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन कम्युनिटिव्ह लॉ हा मल्टिप्लिकेशनचा कम्युनिटिव्ह लॉ हा ओबे करतो. म्हणजेच काय, देयर इज चेंज इन द ऑर्डर ऑफ दिस वेक्टर
मल्टीप्लिकेशन डजंट चेंजेस ओके हे सांगताय तिसरा ऑप्शन बघूया वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी विच इज इक्वल टू वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी इट इज अ वेक्टर प्रोडक्ट इट इज द क्रॉस प्रोडक्ट इफ यू चेंज द ऑर्डर ऑफ वेक्टर इट्स द डायरेक्शन मस्ट बी चेंजेस देयरफॉर दिस ऑप्शन इज नॉट करेक्ट ओके इथं काय पाहिजे होतं विच इज नॉट इक्वल टू असं पाहिजे होतं म्हणजे हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे चुकीचं आहे ओके डी ऑप्शन बघूया वेक्टर ए क्रॉस इन ब्रॅकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी सो दिस इज ऑल्सो द वेक्टर प्रोडक्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट इन दिस द कॅरेक्टरिस्टिक इज इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन दॅट इज द क्रॉस प्रोडक्ट विच ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन दिस इक्वेशन ऑर दिस एक्सप्लेनेशन इज करेक्ट या चार ऑप्शन पैकी तीन ऑप्शन पहिला दुसरा आणि चौथा बरोबर आहे इक्वेशन तिसरा ऑप्शन जो चुकीचा आहे करेक्ट नाही इट इज नॉट करेक्ट म्हणजे आपला याचा जो एमसीक्यूचा जो येणार उत्तर जे आहे ते येणार आहे सी ऑप्शन हे चुकीचं आहे ओके अशा पद्धतीनं आपल्याला विथ एक्सप्लेनेशन ऑप्शन सांगता येतील ओके तर अशा पद्धतीनं जे जे एमसीक्यू असतील याच्या व्यतिरिक्तही एमसीक्यू आहेत हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अपलोड करूया ओके तोपर्यंत धन्यवाद.